सुसकाळ मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की। हॅलो, नमस्ते, कसे का ठाणेकर? मजेत ना? सो वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल। माय नेम इज शुभम चव्हाण आणि तुम्ही पाहता ठाणेकर ट्रेकर्स। तर आजचा ब्लॉग होणार आहे, म्हणजे आजची जी भटकंती होणार आहे ती मलंगगडावरती होणार आहे। तर आपल्यासोबत आहेत नरेंद्र गायकर फॉर अलिबाग, हर्षद मिसाळ फ्रॉम खेड रत्नागिरी खेड, रोशनदा खापरे फ्रॉम चिपळूण। तर चला आजची जी भटकंती आपण चालू करू। आज बाईक राईड होणार आहे, तर चला मग आजची भटकंती चालू करूया। नमस्ते गाईज। तर आता आपण पोचलो आहोत मलंगगडच्या पायथ्याशी। इथून आता चालू करूया आणि आमची बाईक राईड, म्हणजे बाईक जी राईड होती ती संपली आहे। नाश्ता वगैरे करून आता निघतोय आम्ही मलंगगडला। तर हा जो बॅक साईडला दिसतोय तो मलंगगड आहे पूर्ण इथे पूर्ण। तर चला चालू करूया आपली भटकंती। मित्रांनो, आता आपण थोडक्यात म्हणजे 5% ट्रॅक केलंय आणि हा जो बॅक साईडला जो व्ह्यू दिसतोय तो आम्ही इथून चालू केलो या पॉइंट पासून। कुठे आहे तेच ना, ते बिल्डिंग चे तिथे ना आपण तिकडे नाश्ता केला, वडापाव खाल्ला, त्यानंतर मस्त हिरवा दाट जंगल आहे त्यातनं प्रवास केला। प्रवास केला म्हणजे ट्रेक केला। तर ह्या पॉइंट पासून आम्ही चालू केलं। तर आता ऐतिहासिक असा मलंगगड अजून आपल्याला खूप अनुभवायचा आहे, खूप काही करायचंय, अजून फुल ट्रॅक करायचंय। रोशन तर दमलास तू? नाही रे, अजून वय झाले ना त्याचं आता सध्या, म्हणून तो दमला। आम्ही आहे तू काय बोलतोस? काय नाही, मी काय नाही बोलतो। कसा एक्सपिरियन्स वाटतो तुला मलंगगडचा? मस्त। तुला? मला खूप आवडला, हिरवगार नेचर आहे, सध्या पाऊस पडलाय, वातावरण थोडा पाऊस असं बरं वाटलं असतं, थंडगार थंडगार वाटलं असतं। जे आम्ही जे म्हणजे आमचा प्लॅन झालेला की इथून 6:30 ट्रेकिंग चालू करायची, बिकॉज इथे सगळ्यात जास्ती म्हणजे फॉग्स वगैरे खूप येतात, मॉर्निंगला फॉग्स खूप असतात। तो आम्ही तो व्ह्यू घेणार होतो, पण जे आता बोलतो ना आपण की ग्रुपमध्ये असा एक व्यक्ती असतो की तो लेट करतोच करतो, तसा हा आमच्यामध्ये हा एक आहे। ह्याला मी सकाळी 4:30 कॉल केला, बोलला मी की रेडी झालोय, पूर्णपणे रेडी झालोय, आणि आला हा भाऊ आमचा 5:30। तर आम्ही 5:30 ट्रॅक चालू केली, म्हणजे आमची राईड चालू केली। 3-4 घालून आलो, 2 मिनिटं रेस्ट केलंय। आमचे हे भाऊ बंधू खूप थकलेत, वृषण दर्शदा आणि आनंददा, तर खूपच चांगलाय। 2 मिनिटं रेस्ट केलंय फक्त, यांना जरा रेस्ट करू द्या 2 मिनिटं, मग नवीन त्याच जोशाने त्याच उत्साहाने वापस आपण गड चढू आणि चढायला चालू करू। गड चढायला खायला पण चालू करू, थोडंफार खायला पचून जाऊन दे, वडापाव खाल्ला जरा पचू दे। काय रे बघा, यांनी चालू पण केलं, बेस्ट जिम जॅम, जे बेस्ट फूड खाण्यासाठी। माझ्या समोरचा व्ह्यू आहे कडक व्ह्यू। तर मित्रांनो, आता आपण पॉइंट नंबर 1 वरती आलोय। हा जो पाठी दिसतोय तो दर्गा आहे, दर्गा नंबर 1 म्हणजे पॉइंट नंबर 1 आहे हा। पाठचा जाऊ दे, आपला पाठून एक मित्र आलाय हर्षदाकडे भेटायला, आलाय हर्षदाला। अपशब्द वापरायचे नाही। तर ठीक आहे, ठीक छोट्या पाळतो प्राणीवर। तर अजून रोशनदा आला नाही, वाट लागेल, आला तिथून रोशनदा आला, आता तिकडून जायचं आपल्याला वरच्या दर्ग्यावरती, दर्ग्यावरतून जाऊन मग त्याच्या पुढचा पॉइंट करायचा आहे। पुढचा पॉइंट आता आम्हाला माहिती नाही, ट्राय करू आम्ही सांगायचं बघू। ए रोशनदा, अरे ये, तुझी वाट बघतोय, खूप दमलेला प्राणी।
खूप असा दमलेला आमचा तुझा मित्र येतोय पाठून तो बघ तुला भेटायला आलाय तुला भेट द्यायला आलाय ये बाबा ये पब्लिक पब्लिक माझ्या टाटा टाटा मित्रा आय थिंक फोन घ्यायला आलेला तर बाजूला उडायला आलेला पिंटाचा आता मोबाईल गेला ना पहिला मोबाईल तर गेलेला दुसरा मोबाईल गेला पिंटा जीव देणार त्यातलं काय करणार नाही मी नवीन घेईन हा जो इथे दर्गा आतमध्ये तुला इंटरेस्ट आहे दर्ग्याचा आणि इकडे एक छोटंसं हॉटेल आणि आता आमचे ट्रेकर्स ठाणेकर ट्रेकर्स चालतायत आणि एक आमचा भाऊ बंधू अजून चालतोच आहे रोशनदा वापस थकला वापस थकला कसं वाटतंय तुला खूप जमाला झाले किती वेळ ट्रेक असेल 9 ते 10 भारी रे तुझा किती वेळ ट्रेक आहे तुझा किती वेळ ट्रेक आहे तुझा दोन आहे की नाही 5वा पहिला कोणता होता पहिलं खूप आहेत आता ते दाखवू नाही शकतो तुम्हाला ते पुढच्या ब्लॉग मध्ये बोलता पहिला माऊलीगड हा माऊलीगड माझा पहिला कर्नाळा किल्ला तुझा कलावंतीन सगळ्यात भारी म्हणजे कलावंतीन आहे आणि हा एक तो ऐतिहासिक किल्ला म्हणजे मलंगड 3200 फीट असा उंच असणारा किल्ला आता घेतली ती थोडीफार शंभर विश्रांती शंभर विश्रांती घ्यायचं कारण की आमचा दादा रोशनदा खूप आणि त्याच्या छातीत दुखायला लागलं त्यामुळे मग आता आम्ही थोडंफार एक खूप पाणी घेतलंय एक द्यायला तर आमचे वेटर आधी माझ्यासाठी छोटीशी स्वच्छ छोटी चेस चेस स्वच्छ कसं वाटतं मग रोशन दादा कोण एकदम थंड गार त्या काकांना भेटून कॉन्टॅक्ट नंबर वाटून पाहिजे असेल तर माझा प्रोमो कोड द्या कोणती आमचा नाव काय मस्त हवाल 10 वाजेपर्यंत सध्या ओडोमस कॅरी करा आणि वरती मोबाईलला नेटवर्क नाही तर खाली येताना कॉल वगैरे करा आपल्या फॅमिलीला कळवा मेन पॉईंट असे आमच्या दादांचे मुद्दे आहेत एक एक पॉईंट आहे तुझं काय होतं तू काय होतस त्याचं काय बोलणार नाही तर मला गाडी द्यावं एवढ्या ना त्याला फक्त गाडी पाहिजे आता इथून आम्ही निरोप घेतोय रेस्ट झाला 2 मिनिटाचा आता हे लिंबू पाणीला बाय बाय चला हे ट्रॅक चालू करू इथून निरोप घेतो आता चालू करतोय आईला पाठी धुके आले रे चालले ते वाटत आता कुठेतरी थांबू मस्त जो पाठचा व्ह्यू धुकांचा व्हिडिओ काढ व्हिडिओ काढ पाठ शिवम व्हिडिओ काढ फक्त तिथली चालू आहे व्हिडिओ कसं वाटतं व्ह्यू खूप सुंदर प्रसन्नित करणार चल आपण ट्रॅक आपला चालू करू 2 मिनिटं रेस्ट करता करता 10 मिनिटं झाले चल तर पुढे भेटू आलोय आम्ही बॅक साईडला आमचा गड आहे गडाचा जे मेन पॉईंट आहे हायस्ट पॉईंट ते दिसते अजून थोडाफार ट्रॅक करून मग आम्हाला जायचंय वाट लावली रस्त्याचे नाही पण खरंच सुंदर हिरवगार रोशनदा लवकर ये चल लवकर पोचू आता बाबा ते माकडांसाठी घेतले त्रास देतील त्यामुळे तू बघा तो गड दिसतोय का दिसत असेल दिसत असेल दिसत असेल माझ्या पाठी आहे तो मलंगड पूर्ण आता पॉइंटला पोहोचलो आहोत आणि इथून आता आपण आपली ट्रॅकिंग चालू करू हे जे इथून जे चालू होईल ते आपली खरी ट्रॅकिंग अंदाज नाही अर्धा पाऊण तास आम्ही बिलकुल दमलेलो नाही
आता इथून हेच स्वागत आमचं बोर्ड बोर्ड दिलाय हाजी मलंग बाबा दरगारचा. तर इथून हाच आपला ट्रॅक चालू होतोय. डिफिकल्ट असणार हा गड. अजून खूप वरती जायचंय, पुन्हा टॉप पॉइंटला जायचंय आणि अजून असं व्ह्यू पूर्ण नसणार आहे ना. एकदम प्रॉब्लेम होते हाताने करायला. हो माय गॉड गेलो. फुल डेंजर आहे. हो ठेवून देतो आता फोन. पुढचे पण घेऊ, पुढचे बी घेऊ. हा ते पण आहे रे. काय झालं? रस्ता भटकलोमुळे पुढे पुढे करतो. ऍक्च्युली होते दोन रूट होते. एक इकडे होता राईट हँडला, लेफ्ट हँडला. आम्ही चॉईस केला तो लेफ्ट हँड साइडचा आणि राईट हँडचा बरोबर आहे. आणि हे जे डिसिजन घेणारे आमचे कॅप्टन माननीय श्री हर्षद मिसाळ यांचा डिसिजन होता. आता उगाच एवढ्या वरती ट्रॅक केलं, एवढ्या वरती आलं, आता वापस जा. चला मग आता उठो. चल रस्ता भटकलेलो, मिटली आता ही वाट. या वाटेप्रमाणे आता जाणार जशी वाट आहे तसं. चला चला बरं. जमले वापस? कसं वाटतंय? कसं वाटतंय आता? फील बेटर? बेटर बेटर बेटर. गुड गुड सगळं गोड गोड बीड आंबट सगळं वाटतंय. चला खूप आम्ही येताना दर्ग्यापर्यंत खूप चांगलं, म्हणजे सीड्या होत्या, रस्त्याला काय अडचण नव्हती. पण तसा गड स्टार्ट झालाय ना तेव्हापासून तुम्ही बघू शकता रस्ता खूप म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. आणि आपल्याला जायचंय मेन गोष्ट तिकडे. आमचे श्री पिंट्या हे एक दोन वेळा पळले पण आहेत. आम्हाला जे गाईडनेस करत आहेत त्यांचं नाव म्हणजे हर्षद सावदेव मिसाळ माडा. आम्हाला रस्ता दाखवतात आणि मी त्यांच्या पाठीवर कचरा करून ठेवलाय. बघू शकता तुम्ही हे असं आल्यावर नाही केलं तर जरा आपले निसर्ग पर्यावरण स्वच्छ राहील. आमच्या हर्षद सहदेव मिसाळ हे साफ करताय. आमचे कॅमेरामॅन माननीय श्री नरेंद्र रायकर घेतात. आमचे तुम्ही बघू शकतात अजून देखील सकाळ गेल्यानंतर ही धुके वरती आहेत. म्हणजे तुम्ही गेल्यावर ही धुके आहेत. आणि आमचं जे मेन पॉइंट म्हणजे ते तिकडे तिथे आम्हाला जायचंय कसंही करून. तुम्हाला मी अवघड स्टेज दाखवतो इकडे कॅमेरामॅन. ते बघा ते जे दिसतंय आमचे गायडन्स दिसतंय की नाही? हा ती तुम्हाला दिसत असेल. त्या अवघड रस्त्याने आपल्याला वरती जायचंय. तिथूनच आपल्याला जायचं आणि तिकडे सगळे जे ट्रेकिंग करणारे ट्रेकर्स आलेत ते तिकडे सर्व आहेत. आणि आमचे इंजिनियर दादा माननीय श्री रोशन दादा खापरे हे पण खूप दमलेत. त्यांचा एक फोटो घेऊ इच्छितो मी. थरारक ट्रेक याला एक म्हणता येईल, कारण की हा खूप डिफिकल्ट ट्रेक आहे. थरारक ट्रेक हा खूप डिफिकल्ट ट्रेक आहे. आणि आम्ही आमचा अर्धा वेळ तर त्या तिथे वाट चुकलो त्यामध्येच गेला. आणि जी आता आम्हाला वाट भेटली ती म्हणजे ही वाट आमचे ते दोघे जण ट्रेकर. चल आता आपण पुढे जाऊ आणि तुम्हाला मी वरचा व्ह्यू दाखवतो. पोचलो आता आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनला. 10 मिनिटं होते आता ते सीड्या दिसत नव्हत्या म्हणून बघू शकता तुम्ही सर्व जण थांबले त्यासाठी सीड्या दिसत नाही म्हणून. आता फॉग गेलाय आणि थोडं ऊन दिसतंय थोडंफार तुम्ही बघू शकता. मग आता आम्ही आमचा सफर वापस चालू करतो तर तुम्हाला आम्ही वरती भेटतो वापस टॉपला. आलोय वरती. किती बाकी? अजून फक्त 2 मिनिटाचं रस्ता फक्त 2 मिनिटाचं एवढंच ट्रॅक करायचं.
आणि हे पूर्ण आपल्या समोर जे आहे ते नुसते फॉगच फॉग. खूप जण आहे तिकडे वरती वरती फक्त आता जाऊन लिहायला आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज जय. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. अरे काहीच नाही दिसत आहे मोठा ग्रुप. ही कडा आहे गडाची आणि गडाच्या कडेला पूर्ण अख्खा पूर्ण गड पूर्ण धुक्याने भरलेला आहे. काहीच नाही दिसत. जिथे तिथे फॉगेच फॉग आहेत. आणि इकडे आम्ही चौकेत आहे ना. सवाजा झाली त्यांनी सवाजाच्या टायमाला हा पूर्ण फॉगच फॉग आहे. गाड्याचा पूर्ण साडेसातला तीन तीन ते अडीच ते तीन तास. हा आणि हा पूर्ण कडा आहे. दुसरं कसं वाटतंय काही दिसत नाही. हे कसं वाटतंय कसं वाटतंय इकडचा फुल एन्जॉयमेंट. आता नाश्ता करू वरती बसून थोडाफार थोडाफार नाश्ता करू. ओके चला. असा सुंदरसा गड. त्या गडाच्या आम्ही एकदम टॉप टॉपला आहोत. खरंच लाईफ मधला माझ्या खरंच एकदम बेस्ट ट्रेक आहे. पहिल्यांदा असं ट्रेकला आलो आणि हे असं दृश्य खडक. चला तर मित्रांनो आपण आता परतीला निघूया आपल्या आपल्या ड्रीम म्हणजे होम टाऊन मध्ये ठाण्याला. ठाणे आम्ही ठाणेकर ट्रॅकर आमच्या ठाण्याला निघतोय. तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, लाईक करा, शेअर. नेक्स्ट टाइम आम्ही अशीच तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ आणू एन्जॉयमेंटचे. तर चला.